तिकडं पत्रिका ही बघायला गेल्यावर काय झालं माहित आहे का, थोड्या वेळा आम्ही गप्पाही मारत बसल्यावर तिची मैत्रिणी आल्या. काय तिला मैत्रिणी तर लई मांदळ्या, लई 7-8 मैत्रिणी तिला. मग त्याच्यापैकी 4-5 आलत्या पूजा आरती वगैरे वगैरे आल त्यांच्या मैत्रिणी. मग त्यांनी काय मला काय लाज वाटायली, कसं गावाकडे कसं पुरींबरोबर जास्त बोलायला संबंध नसते आपला. मग त्या मैत्रिणी आल्यावर त्यांनी गप्पा पप्प मारत बसल्या. मी आताच बसून मी नाही उठलो, ती ती उठून गेली तिथं ना मैत्रिणी गप्पा माराय, मी कशाला जाऊ जातोय. मग तिनंच मला हाक मारून घेतलं. मग काय केलं माझं, तिनं माझी ओळख ही करून दिली मैत्रिणीबरोबर. त्यांनी मग काय, त्यांनी पहिल्या भेटीतच काय म्हणावं, दाजी दाजी म्हणलं का भाऊची का, हां दाजी म्हणल्या. काय दाजी, मग मला आईला जरा बरं वाटलं म्हणलं, आपण कुठं तर माणसात भरती झालो म्हणलं, कोण तर आपल्याला दाजी बोलायला लागले. मग काय गप्पा पप्पा मारल्या मैत्रिणीबरोबर, चांगल्या मैत्रिणी त्यांच्या, चांगल्या गप्पा मारल्या. आपल्याकडेच गावाकडे एखाद्या पोरगं बिरगं बोलायचं म्हणलं तर दबकं देत्या पुरी, पण सिटीत तसं नाही, उघड उघड जी का आहे ते उघड बोलते त्या. त्यामुळे त्याने गप्पा पप्पा मारल्या आणि चला दाजी ते म्हणल्या. आईला मला लईच बरं वाटलं बघा तसं म्हणलं. मग ते गेले निघून, जाताना जात जात का नाही त्यांनी टाटा बिटा केला. गायला म्हणलं आपल्याला नवीनच बघायला भेटेल म्हणलं, टाटा बाय असलं गेले ती. मग मला लई बरं वाटलं तसं केल्यावर. अरे म्हणलं आपलं गावाकडं असं नसतं, सिटीत लई वारे असते. त्या म्हणलं काय, मग आता सगळा विषय झाला. मग जेवणही संध्याकाळची करायची होती, जेवणही संध्याकाळ करायची होती म्हणल्यावर मी खॉटवर बसलो. संध्याकाळ चालती का नव्हती का, नव्हती ना, दिवस मावळात, हां दिवस मावळात जेवणं बिवणं करायची होती कारण आम्ही निघणार होतो ना, त्यामुळं आमची जायची घाई होती. मग आम्ही खॉटवर जेवायला बसलो. आणि तिथे कसं मुंबईला छोटी छोटी घरे असल्यामुळे जास्त जागा नसतात, आपल्यात कसं गावाकडं असरून पसरून बसायचं ही आहे ना, तसं गावाकडं जास्त जागा नसते, त्यामुळं त्यांचा खॉट, त्यांचं फ्रीज म्हणलं, फ्रीज नव्हतं ना गं, हां फ्रीज नाही, खॉट होता एक, चांगलं कपाट होतं आणि देवघर बाथरूम किचन कटराम त्यातच सगळं त्यांचं घर असं सांभून जायचं ना. मग आम्ही खॉटवर बसलो, खाटवर आलेल्या मग दोघं एकाच खॉटवर बसलो शेजारी.